महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत सर्व राजकीय पक्षांच्या नजरा उत्तर भारतीय आणि मुस्लिम मतदारांकडे आहेत. केवळ मुंबईतच 20 जागांवर उत्तर भारतीय आणि मुस्लिम मतदारांच्या निर्णयावर उमेदवारांच्या विजयाचं गणित ठरणार आहे. अशा परिस्थितीत शिवसेना आणि भाजपही मुस्लिम मतदारांना आकर्षित करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. मुंबईत अल्पसंख्याक संमेलनाचं आयोजन करून भाजपनं मुस्लिम मते आपल्याकडे खेचण्यासाठी प्रयत्न सुरू केलेत. भाजपनं आपला मुस्लिम चेहरा अल्पसंख्याक कल्याण मंत्री नजमा हेपतुल्ला यांना पुढे करून मुस्लिमांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केलाय. शिवसेना ही उत्तर भारतीय आणि मुस्लिम मतदारांना आपल्याकडे खेचण्याच्या प्रयत्नात मागे नाही. उद्धव ठाकरे यांनी मनसेचे नेते हाजी अराफत यांना शिवसेनेत प्रवेश दिलाय. खर तर बाळासाहेब ठाकरे यांनीही देशभक्त मुस्लिमांना शिवसेनेला मत देण्याचं अनेक वेळा आवाहन केलं होतं. मुंबई आणि ठाण्यात विधानसभेच्या 20 जागांवर उत्तर भारतीय आणि मुस्लिम मतदारांचा प्रभाव असणार आहे. राज्यात कोकण आणि मराठवाड्याच्या अनेक जागांवर मुस्लिम वोट बँक उमेदवारांचं भवितव्य निश्चित करणार आहे. नांदेडमध्ये प्रभाव असलेला आंध्रमधील ओवेसींचा MIM पक्षही विधानसभा निवडणुकीत नशीब आजमावणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्ष या वोट बँकवरची पकड मजबूत करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करतायत. दुसरीकडे शिवसेना भाजपही त्यात मागे नाही. भूमी को अपने मानने वाले और इस देश को अपने मानने वाले जो मुसलमान है उनको अभी लगता है कि हम ये देशवासी है तो देश में जो बनते चलते हैं देश को लेके चलते हैं उनके साथ जाना चाहिए. तो अभी शिवसेना के साथ आना आएंगे और ये राष्ट्रीयत्व का ये मामला निभाएंगे. कुछ प्रवेश वाले बताएंगे और यहाँ का जो चुनावी माहौल है उसके अंदर एक नई दिशा देने का काम करेंगे. इसलिए उनको चुनाव के वक्त ही हमारी याद आती है. राज्यात विधानसभेच्या 288 जागांसाठी निवडणूक होणार आहे. ऑक्टोबर ही दूर असली तरी राज्यात आतापासूनच राजकीय हवा मात्र चांगलीच गरम झाली आहे. अहसन अब्बास, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.